नवी मुंबई विमानतळाच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लागणारा वेळ लक्षात घेता डिसेंबर 2019 ही नवी मुंबई विमानतळाची डेडलाईन चुकण्याची शक्यता आहे. मुंबई विमानतळावरचा भार कमी व्हावा यासाठी नवी मुंबईत नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधलं जाणार आहे. त्याच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली आहे. जमिनीचं सपाटीकरण हे त्यातलं सर्वात मोठं आव्हान आहे. नदीचा प्रवाह बदलणं, भराव टाकणं ही कामंही त्यात आहेत. पण त्यातलं सर्वात मोठं आव्हानात्मक काम आहे ते म्हणजे उल्वे टेकडीची उंची कमी करण्याचं. यासाठी विविध क्षमतेचे स्फोट केले जात आहेत. त्यातून मिळणाऱ्या दगडमातीचा उपयोग भराव टाकण्यासाठी आणि विमानतळाची उंची वाढवण्याकरता केला जातोय. नवीन मुंबई विमानतळाबाबत काम करणारे अभियंता आपल्या बरोबर आहेत. सर, काय सांगाल, उल्वे टेकडी हा एक खूप मोठा प्रकार या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एअरपोर्टचं काम करायचं आहे. उल्वे टेकडी केवढी मोठी आहे आणि ती कमी करण्याचं आव्हान किती मोठं आहे, काय सांगाल? उल्वे टेकडी जर तुम्ही बघितलं की नॉर्थ साऊथ जी आहे ती जवळपास 2 किलोमीटर लांबीची आहे आणि विड्थमध्ये जर बघितलं ईस्ट वेस्ट जी आहे ती जवळपास 1.1 किलोमीटरची आहे. म्हणजे जी आपल्याला टेकडी जी 8 मीटर 92 मीटर आरआरवरनं 8 मीटर आणायची आहे तो एरिया मी बोललेलो. ब्लास्टिंग करना कितना चैलेंजिंग है क्योंकि यहाँ का रॉक मतलब हिमालय हो या भारत में जो अलग तरह के रॉक पाए जाते हैं उससे अलग है, कितना चैलेंजिंग है? बिल्कुल, ये बिल्कुल हार्ड रॉक है और यहाँ पर इसको तोड़ने के लिए हम लोग जो एक्सप्लोसिव का है, अच्छा क्वालिटी का एक्सप्लोसिव हम यूज़ कर रहे हैं. उसके बाद जो ब्लास्टिंग टेक्निक है उसको भी यूज़ कर रहे हैं जिससे कि कम से कम जो है वाइब्रेशन जनरेट हो. और जो फ्लाई रॉक है जो वर्कर्स हैं या नियर बाय उनका उनके लिए जो नुकसानदेह है उससे भी हम लोग बच सके, इसलिए फ्लाई रॉक को भी हम लोग कंट्रोल करते हैं. नवी मुंबई विमानतळाच्या प्राथमिक कामाला जरी सुरुवात झाली असली तरी विमानतळाच्या भागामध्ये असलेल्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. विमानतळामुळे एकूण 3,000 कुटुंब विस्थापित होणार आहेत. मात्र कामाला सुरुवात झाली असली तरी अजून केवळ 250 कुटुंबच स्थलांतरित झाली आहेत. 750 कुटुंबांनी स्थलांतराची तयारी दर्शवली आहे. मात्र 2,000 कुटुंबियांचा विरोध कायम आहे. त्यामुळे डिसेंबर 2019 डेडलाईन चुकण्याची शक्यता आहे. प्री डेव्हलपमेंट वर्क्स का हमने टाइमलाइन जो बताए 18 महीने, ये डिसेंबर 2018 जो आप बता रहे, और फेज वन का जो काम है रनवे का, टैक्सीवे, हैंगर्स और अपना टर्मिनल बिल्डिंग फेज वन के लिए, उसका काम हम बोल रहे हैं कि डिसेंबर 2019 तक हम प्रयास करेंगे कि पूरा हो जाए. विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली आहे. आता पुनर्वसनाचा प्रश्न तातडीनं मार्गी लागणं गरजेचं आहे. विमानतळ वेळेत पूर्ण होणं मुंबईसाठी आवश्यक आहेच, पण इथल्या स्थानिकांच्या मागण्यांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. अमित जोशी, झी मीडिया, मुंबई.